टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे करवंदाची चेरी. आणि करवंदाची चेरीची रेसिपी आपण संपूर्ण बघणार आहोत. आणि छान वर्षभरही या चेरीला काहीच होत नाही, अगदी फ्रीजमध्ये ठेवली नाही तरीही आणि खूप छान राहते. तर ही चेरी कशी करायची आणि या सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारात करवंदं आलेले आहेत, तर करवंदं घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते वर्षभर खायचे असतील आणि चेरी जर का तुम्हाला आवडत असेल, तुम्ही जेव्हा बाजारात पान खाता विकत घेऊन तेव्हा त्यावर लावलेली असते, टोचलेली असते ती चेरी, किंवा आपल्या केकवर सुद्धा कधी कधी लावलेली असते ती चेरी, तर ती या करवंदापासून बनवलेली असते. आणि ही करवंदाची चेरी जर का तुम्हाला आवडत असेल आणि करवंद वर्षभर खावेसे वाटत असतील तर मग ही चेरी नक्की नक्की करा. तर यासाठी आपण घेतलेले आहेत करवंद 1/2 किलो, छान लाल झालेले म्हणजे राईप झालेले करवंद घेतले, अगदी कचवट करवंद आपण घेतलेले नाही आहेत. मोठे मोठे छान निवडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. करवंद ही दोन प्रकारचे येतात, एक तर एक हिरवा प्रकार असतो आणि ते सुद्धा पिकल्यावर लाल होतात, आणि एक पांढऱ्या प्रकारचे करवंद आहे ते सुद्धा पिकल्यावर थोडे लाल होतात. तर हे पांढऱ्या प्रकारातले करवंद आपण इथे घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे चाळणीत निथळ ठेवायचे आहेत. तर रेसिपी जी आहे कशा पद्धतीने करवंद आपल्याला चेरी करायची आहे करवंदाची, ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण आपली जी करवंदाची चेरी आहे ती काही दिवसापुरती न खाता आपल्याला ती वर्षभर टिकवायची आहे आणि वर्षभर टिकते सुद्धा. आणि सोबतच याच्यासोबत एक जॅमसुद्धा तयार होतो, तो आपोआप तयार होतो, तो जॅमसुद्धा आपल्याला ब्रेडवर स्प्रेड करून खाता येईल आणि खूप छान लागतो. आंबट गोड असा जॅमसुद्धा तयार होतो आणि चेरीसुद्धा तयार होते. तर चला आपली ही रेसिपी आता तुम्हाला संपूर्ण सांगते आहे मी. बघा, मी हे करवंद आहेत आणि याला छोटे छोटे मागून देठाकडच्या भागाला काळस काळसर असं हे असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि निथळ ठेवल्यावर सुद्धा मी एका सुती कापडावर हे टाकलेले आहेत संपूर्ण, कारण त्याचं जे पाणी आहे ते सर्व निघून जायला हवं. आणि आता मी एक सुई घेतलेली आहे आणि सुईच्या मदतीने थोडे थोडे होल पाडून घेते, थोडे थोडे आपल्याला टोचण्या मारायच्या आहेत याला, जेणेकरून आपला जो पाक आहे तो आतमध्येपर्यंत करवंदाच्या गेला पाहिजे आणि करवंद जे आहेत ते टिकले पाहिजेत संपूर्ण वर्षभर. आणि त्याच्यात गोडवासुद्धा छान व्यवस्थित लागायला हवा यासाठी आपण ह्या टोचण्या मारतो आहे. पाक आतमध्ये गेला पाहिजे आणि गोडवा त्यात गेला पाहिजे आणि टिकलंसुद्धा पाहिजे आपली चेरी. तर असं आपल्याला प्रत्येक करवंदाला टोचण्या मारून घ्यायच्या आहेत सुईच्या साह्याने. एक जाड सुई घ्यायची आणि त्याच्या साह्याने आपल्याला टोचण्या मारायच्या आहेत. तर आपण ते सर्व करवंद टोचण्या मारून ठेवलेले आहेत. आणि आता जेवढे करवंद आहेत म्हणजे 1/2 किलो जर आपल्याकडे करवंद असेल तर 1/2 किलो साखर आपल्याला घ्यायची आहे. त्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण आपण पाणी संपूर्ण याचं आटवणार आहोत, कारण पाणीचा अंश आपल्याला करवंदासाठी नकोच आहे. तर पण आपल्याला पाक करायचा आहे त्यामुळे याला थोडं पाणी घालणं आवश्यक आहे. तर इथे मी एक वाटी पाणीसुद्धा यात घातलेलं आहे आणि 1/2 किलो साखर आपण घेतलेली आहे. आणि थोडासा रंग छान यावा यासाठी मी इथे खाण्याचा कलर जो आहे इडेबल आहे हा तो वापरते आहे. आणि चेरीला जो रंग असतो तो रंग आपण यात घालतो आहे पाकात. तर जो आपण कुरड्या करतो, गव्हाच्या चिकाच्या ज्या कुरड्या बनवतो आपण, त्यासाठी वापरला जाणारा हा रंग आहे आणि रेड कलरचा आहे, तर तो आपण घेतला आहे. आणि आता यात आपण जे टोचण्या मारून तयार केलेले जे करवंद आहेत ते टाकणार आहोत. तर 1/2 किलोसाठी 1/2 किलो साखर टाकायची आपल्याला आणि छान व्यवस्थित याला आता आपण उकळ येऊ देणार आहोत. आता इथे किती वेळ उकडायचं, तर आपण इथे आता याला जवळपास छान नरम होईपर्यंत उकळणार आहोत. आणि व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण याला साईडला ठेवून देणार आहोत 1 दिवसासाठी, ज्यामुळे तो रस जो आहे तो आत छान मुरतो. आणि आता यात तरीही पाणीचा अंश शिल्लक आहे, म्हणजे संपूर्ण जो पाक आहे तो आटलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला तुम्ही बघू शकता की पाण्याचा अंश यात आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हे पाणी आटेपर्यंत म्हणजे चांगलं एक लेयर आपल्या करवंदाच्या भोवती साखरेची आली पाहिजे, अगदी चिकट
पाक होईपर्यंत आणि पूर्ण पाणी पाक जो आहे तो पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत करवंद. तर असे आपण पुन्हा आता शिजवून घेणार आहोत करवंद. कारण करवंद टिकण्यासाठी हे खूप आवश्यक असतं की आपल्याला त्याचा जो पाक आहे तो पुन्हा आटवून घ्यायचा आहे. कदाचित असंही होऊ शकतं की आपल्या करवंदावर म्हणजे अगदी टवटवीत असं करवंद राहणार नाही, कधी कधी ते थोडंसं चिंबून सुद्धा जाईल, पण ते चालेल. कारण मग टिकण्यासाठी हे खूप आवश्यक आहे की आपल्याला संपूर्ण पाणी याचा आटवून घ्यायचं आहे आणि साखरसुद्धा संपूर्ण एक कोटेड झाली पाहिजे आपल्या करवंदाला, तरच आपले जी चेरी आहे ती टिकण्यास मदत होईल. तर आता आपण ही करवंद थोडे थोडे आपण एक 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 साईडला काढून घेऊ. अगदी कोरडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि छान साखरसुद्धा त्याला लागलेली आहे. प्रत्येक करवंदाला साखरचं कोटिंग जर लागलेलं नसेल तर ते टिकणार नाही, त्यामुळे साखरेचं कोटिंग लागणंसुद्धा आवश्यक आहे आणि प्रत्येक करवंदाला ते लागणं आवश्यक आहे. आणि छान संपूर्ण कोटिंग लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जो पाक होता तो इतपत घट्ट झालेला आहे आणि छान त्याची एक जामसारखं जाम बनलेलं आहे. तर हे जामसुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, हे जामसुद्धा छान आपण ब्रेडला लावून खाऊ शकतो. तर मी तुम्हाला मागच्या वर्षीचं माझं जाम दाखवते आणि मागच्या वर्षीच्या चेरीसुद्धा दाखवते, त्यासुद्धा माझ्याकडे आहे. अजिबात खराब होत नाही, छान राहतात. तर हे जे जाम आहे हे मागच्या वर्षीचं जाम आहे आणि खूप छान रंग येतो याला आणि हे आपण ब्रेडला लावून खाऊ शकतो. आणि आता यावर्षीचं जामसुद्धा मी यातच टाकणार आहे, याच भरणीत आपण त्याला भरून ठेवूया. आणि तुम्ही गेल्या वर्षीचे माझे जे चेरी आहेत म्हणजे जे करवंद मी तयार करून ठेवले होते, गोड करवंद ज्याला आपण म्हणू शकतो किंवा चेरी म्हणू शकतो, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. अगदी काहीही होत नाही त्याला आणि कुठेही मी फ्रीजमध्ये सुद्धा त्याला ठेवलेलं नाही आहे आणि कुठलंही प्रिझर्वेटिव्ह सुद्धा नाही. साखर हेच जे आहे तेच आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पाण्याचा अंश न ठेवता छान उकळून घेणे. जरी थोड्याशा वड्या जरी त्यावर पडल्या करवंदावर तरी काही हरकत नाही, पण त्याला छान ठेवणे. बघा हा करवंद आहे, गेल्या वर्षीची ही चेरी आहे आणि खूप छान आहे आणि व्यवस्थित गोडसुद्धा झालेली आहे. तर ही सुद्धा फक्त एवढं होऊ शकतं की आपलं लोणचं लिंबूचं जसं काळं पडतं त्यात जे आंबटपणा असतो त्यामुळे तेवढंच फक्त तो काळा रंग येतो त्याला, बाकी कुठलीही खराबी त्यात होत नाही किंवा चवीला खराब लागत नाही आणि छान आपल्या चेरी बनतात. तर तुम्हीसुद्धा अशा चेरी करून बघा. आणि बघा आता ह्या चेरी आपण सगळ्या भरून ठेवणार आहोत एक एक करून आणि वर्षभर या चेरीला काहीही होत नाही आणि अगदी फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी. आणि आपण आता एका बॉटलमध्ये सगळ्या भरून ठेवणार आहोत आणि याला छान साखरेचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित लागलेलं आहे आणि एका भरणीत मी भरून ठेवलेले आहे. तुम्हाला जर का ही रेसिपी अशी करून बघायची असेल तर नक्की करून बघा आणि खूप छान लागते. करवंद ज्यांना आवडत असतील त्यांच्यासाठी तर ही रेसिपी छानच आहे. चला तर मग नक्की करून बघा करवंदाची चेरी आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसह.